नमस्कार दादा। नमस्कार, आपला परिचय द्या। मी कृषण नरेंद्र गावंडे, राहणार नरसापूर तालुका जिल्हा यवतमाळ। अच्छा, तुम्ही शुगर ग्रेज लावलं? हो, अच्छा, गेल्या 2 वर्षापासून लावत आहे। अच्छा, आणि आम्हाला हे बियाणं इंदूजा महिला मिल्क फ्रूट कंपनी आहे ना, त्यांना आम्ही दूध टाकतो, त्यांच्याद्वारे मिळालं होतं। अच्छा, कसा वाटला चारा तुम्हाला? खूप छान आहे। चाऱ्याबद्दल काही हे नाही, चारा 12 ते 14 फूट हाईट घेतो, 2 कापण्यात चांगल्या होते, तिसरी कापणी पण आपल्या मेंटेनन्सवर जर आली तिसरी कापणी पण छान येते। अच्छा, आणि हाईट असल्यामुळे आणि कटर असल्यामुळे त्याचा चाऱ्याचा हे भरपूर येतो, रिझल्ट चांगला मिळतो, आणि जनावरं खूप आवडीने खातात। जनावर खूप आवडीने खातात आपण। आणि दुसऱ्या जी दुसरी जी कटाई आहे शुगर ग्रेजची, ती अशी जाडी येते, त्याच्यामध्ये कसा गोडवा आहे आणि धांडा नरम राहते, त्याच्यामुळे जनावर आवडीने खाते, त्याचं पोट लवकर भरते। आणि शुगर ग्रेजची एक खासियत अशी आहे सांगायचं म्हणजे की याच्यामुळे दुधाच्या उत्पन्नात तर वाढ होतेच, शिवाय दूध फॅट याच्यानं वाढतो। हा माझा चांगला अनुभव आहे, जुन्या आता गेल्या 10-12 वर्षापासून दुधाचा व्यवसाय करतो। याच्यामध्ये असं आहे की मक्का जर टाकला तर मक्क्याने दूध वाढते, पण फॅट याच्यानं त्याचा परिणाम होतो, थोडी याच्यानं फॅट कमी लागते, पण शुगर ग्रेजमुळे हे होतं। अच्छा, म्हणजे शुगर ग्रेज कसं आहे, गोड आहे, मल्टी कटिंग असल्यामुळे काही प्रश्नच नाही, आपण डबल पुन्हा घेऊ शकतो। म्हणजे एक तर अडवंटाचा जो चारा आहे तो सुधारित असल्याच्यानं तुम्हाला प्रोटीन भरपूर आहे आणि शुगर असल्याच्यानं फॅट आणि एसएनए मध्ये भरपूर वाढत, छान राहते, आवडीनं खातात, छोटे पिल्लं पण खातात, मोठे जनावर पण खातात। आणि हाईट जी वाढते 12-14 फूट हाईट, त्याच्यामुळे कसं क्वांटिटी मध्ये भरपूर होतं, त्याचा कटर जर केला तर क्वांटिटी मध्ये भरपूर, वजनात फरक पडते त्याच्यामुळे। आपण त्याच्यात सायलेज जर बनवतो म्हटलं तर सायलेजचा जी बेस्ट आहे, हो का, आमचा चांगला अनुभव आहे, मी स्वतः सायलेज बनवला आहे। तुम्ही सायलेज किती बनवलेला आहे? एकरी माझं 20-22 टनापर्यंत गेलं होतं। हो का, चांगलं मेंटेनन्स गेलं तर 25 पर्यंत पण जाऊ शकते, ते आपल्या मेंटेनन्सवर राहील। अच्छा, पण तिथपर्यंत जाते, कारण आणि सायलेज आपण दोन्हीमध्ये घेऊ शकतो, पहिल्या कटिंग मध्ये पण घेऊ शकतो, दुसऱ्या कटिंग मध्ये घेऊन घेऊ। अच्छा, सायलेज चारल्यानं काय फरक पडला जनावरांमध्ये? जनावरांमध्ये सायलेजमुळे कसं दुधात वाढ होते, किंवा जनावरांची हेल्थ चांगली राहते, आणि जनावर आवडीनं खूप खाते, आवडीनं खाते। अच्छा, पण त्याच्यात थोडंसं चण्याचं किंवा असं कुटार जरी मिक्स करून चारलं तरी खाते, आणि नाही चारलं असं तरी खाते। अच्छा, तुम्ही काही मुरघाची विक्री वगैरे केलेली आहे? विक्री नाही केली, घरीच होतं। अच्छा, म्हणजे घरीच ठेवला पण। हो का, एका एकरामध्ये 6-7 किलो लागते। एका एकर मध्ये 6 किलो लागते। बरोबर, मला एक पुन्हा हे सांगायचं होतं की आमची इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी मार्फत एक नवीन कंपनी ओपन झाली आहे, यशस्वी फर्दर अँड कंपनी म्हणून। त्याच्यामध्ये ते म्हणजे शुगर ग्रेज चारा किंवा असे पुरवणार आहेत, त्याच्यामध्ये सायलेज बनवणार आहे। अच्छा, म्हणजे त्याच्यातनी तुम्ही सायलेज शेतकऱ्याकडून विकत घेसाल? शेतकऱ्यांकडून विकत घेऊ। हो का, म्हणजे आम्ही चारा पेरू तर कंपनी विकत घेऊन सायलेज बनवून, आम्ही आम्हाला लागला तर कंपनी आम्हाला पण देईल। अच्छा, असं त्याच्यामध्ये झालं आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे, त्याच्यामध्ये घेऊ आम्ही। आणि एका एकर मध्ये कसं काय हे राहील, जर समजा 20-22 टन झाला, 25 टनापर्यंत जर आपण गेलो तर 2000 रुपयाप्रमाणे त्यांनी रेट ठरवला आहे, 50,000 रुपयापर्यंत एकरी उत्पादन मिळू शकतो। अच्छा, आपल्या मेंटेनन्सवर मिनिमम 20, जास्तीत जास्त 30। अच्छा, टनापर्यंत जाते। बरेचसे शेतकऱ्यांनी काही घेतले पण असतील? घेतला, यावर्षी बऱ्याच जणांनी घेतला। अच्छा, आणि त्यांना त्यांचा बेनिफिट पण मिळाला। अच्छा, एकरी 50,000 रुपयापर्यंत उत्पन्न घेतला काही लोक, म्हणजे बाकी पिकापेक्षा चाऱ्याचं उत्पादन जरी घेतलं आणि जनावरांसाठी जरी हे केलं तरी याचा डबल फायदा होऊ शकतो, आणि कंपनीसाठी पण करू शकतो, म्हणजे डबल फायदा होऊ शकतो। म्हणजे बाकी जे तुमचं म्हणणं राहील, बाकी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे, लावायलाच पाहिजे, जे दूध व्यवसाय करणारे आहेत त्यांनी विनंती आहे शेतकऱ्यांना की इतर उत्पन्नाकडे वळण्यापेक्षा हा कमी खर्चात चांगला या, स्वतःसाठी पण ठेवा, कंपनीला विका किंवा तुम्ही इतर यांना विका, सायलेज करून विका, खूप छान आहे। ठीक, आणि हा चारा जर तुम्ही शुगर ग्रेज म्हणा किंवा मेगा स्वीट लावाल तर याचं बेनिफिट तुम्हाला जास्त, वजनानं विका कसाही विका तुम्ही चारा, जनावर घेणारा तुमचा आवडीनं घेईल, असं माझं म्हणणं। धन्यवाद।